विश्वविजेता भारताचा संघ आज मुंबईमध्ये दाखल होतो आहे. अवघ्या काही वेळातच हा संघ जो आहे तो मुंबईमध्ये दाखल होईल आणि मोठ्या जल्लोषाचं वातावरण जे आहे ते मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुंबई विमानतळाच्या बाहेर मी सध्या आहे. आपण जर बघितलं तर मुंबई कडून एक मोठ्या जल्लोषाचं वातावरण आपल्याला संपूर्ण या विमानतळाच्या परिसरात पाहायला भेटत आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून मोठी बॅनरबाजी जी आहे ते विमानतळाच्या बाहेर करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर टीम इंडिया चं या ठिकाणी टीम इंडियाचं अभिनंदन करताना जे बॅनर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राहुल कनाल जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते त्यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आलेले आहे, ज्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांचे देखील फोटो पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम इंडिया फॉर विनिंग T20 वर्ल्ड कप 2024 अशा प्रकारचा हे संदेश आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला हे सगळे फ्लेक्स जे आहेत त्या संपूर्ण रस्त्यावर ज्या ठिकाणावरून विमानतळावरून ही भारताचा संघ जो आहे तो पुढे वानखेडेकडे जाणार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील याच विमानतळाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी जे मुंबईकर आहेत त्या स्वागताला या इंडियन टीमच्या स्वागताला त्यांना अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे विमानतळाच्या बाहेर जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी देखील मोठी सुरक्षा व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे. एकूणच सुरक्षा मोठ्या प्रमाणात आहे, त्याचबरोबर स्वागताची तयारी देखील आपल्याला मुंबई विमानतळाच्या बाहेर पाहायला मिळते आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालचा प्रशांत बडे, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.